सगळ्यात आधी इथे मी एका कढईत एक चमचा तूप टाकून घेतलंय. आता याच्यात एक वाटी दूध टाकायचं आहे. तर हे दूध साई सकट घेतलेलं आहे. दूध टाकल्यानंतर याच्यात अर्धी ते पाऊण वाटी मी इथे दूध पावडर घेतलेली आहे. ही दूध पावडर आधी दुधात व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. ह्याच्यात गुठळ्या राहू द्यायच्या नाहीयेत. आता दूध पावडर दुधात व्यवस्थित मिक्स झाली की मध्यम गॅसवर आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे, याचा खवा बनवून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकताय, अगदी मध्यम गॅसवर मी इथे या दुधाचा खवा बनवून घेतलेला आहे. आता हा एका डिशमध्ये काढून त्यात अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे आणि दोन चमचे मी इथे पिठी साखर घातली आहे. तुम्ही पिठी साखर तुमच्या आवडीनुसार घालू शकता. आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर या मिश्रणाचा एक छोटा गोळा बाजूला काढून घ्यायचा आहे आणि त्यात दोन चमचे रोज सिरप घालायचं आहे. आता हे रोज सिरप या खव्याच्या मिश्रणात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे मिश्रण एक 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. आता 10 मिनिटानंतर हे मिश्रण मी पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेते. छान त्याचा गोळा तयार झालेला आहे. आता मोदकचा जो साचा असतो त्याला मी आतून तूप लावून घेतलेला आहे. त्यानंतर त्यात आपण जे रोज सिरप घातलेला खव्याचा गोळा होता त्याचा एक छोटा भाग टाकायचा आहे. तो ह्या मोदकच्या साच्यात व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जो आपला पांढरा गोळा आहे, जो साधा खव्याचा गोळा आहे, तो टाकायचा आहे आणि तो पण पुन्हा छान व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने इथे रोज मोदक हा तयार झालेला आहे. पुन्हा मी मोदक बनवून दाखवते. अतिशय सुंदर आणि चविष्ट असे इथे मोदक तयार झाले. आता बघू पुढची रेसिपी. एका कढईत मी 2 ते 3 चमचे तूप घेतलंय. तूप व्यवस्थित गरम झालं की मग त्याच्यात 1 कप रवा घालायचा आहे. आता हा रवा ह्या तुपात व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. छान गोल्डन रंग येईपर्यंत हा रवा छान भाजून घ्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकताय आपला रवा छान व्यवस्थित भाजून झालेला आहे. त्याला छान गोल्डन रंग आलेला आहे. आता हा रवा आपण बाजूला काढून घेऊ. त्यानंतर ह्याच कढईत मी 2 ते 2.5 कप दूध घेतलेलं आहे. दूध व्यवस्थित उकळून घ्यायचंय. आता दूध उकळलं की त्यानंतर याच्यात आपण जो रवा भाजून घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. रव्याच्या गुठळ्या व्हायला नको, असे व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचंय आणि त्यानंतर झाकण ठेवून मंद गॅसवर 5 ते 10 मिनिटं हे शिजवून घ्यायचंय. आता इथे हा रवा छान व्यवस्थित शिजलेला आहे, तुम्ही बघू शकताय. त्यानंतर याच्यात मी 1 कप साखर घातलेली आहे, नॉर्मल साखर. पिठी साखर घालायची असेल तर ते थोडीशी जास्त लागेल. आता ही साखर या रव्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर याच्यात मी हे केशरचं दूध घातलेलं आहे. तर हे 8 ते 10 केशरच्या काड्या, त्याच्या 2 ते 3 चमचे दूध घातलं होतं आणि हे भिजत ठेवलं होतं. तर आता हे केशरचं जे दूध आहे ते मी या रव्यात टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. वरून आवडीनुसार ड्रायफ्रूट घातले आणि थोडीशी वेलची पूड घातली आहे. आता हे मिश्रण थोडंसं थंड झालंय, हे मी एका ताटलीत काढून घेतलेलं आहे. त्यानंतर मोदकच्या साच्याला तूप लावून ह्या मिश्रणाचे मी छान छोटे छोटे असे मोदक बनवून घेतलेले आहेत. तर केशर घातलेले हे मोदक खायला अतिशय छान लागतात, खूप टेस्टी लागतात. तुम्ही हे नक्की बनवून बघा. आता बघू मोदकांचा पुढचा प्रकार. तर इथे मी एका कढईत 1 चमचा तूप घेतलंय. त्यानंतर त्याच्यात 1 वाटी ओलं नारळ किसून घातलेलं आहे. हा ओल्या नारळाचा केस तुपात छान परतून घ्यायचा आहे. त्यानंतर याच्यात मी 1 वाटी घातलाय गुळ. हा गुळ पण मी इथे किसून घेतलेला आहे. आता गुळ वितळेपर्यंत आपल्याला छान मध्यम गॅसवर हे मिश्रण परतून घ्यायचंय. तर तुम्ही इथे बघू शकताय गुळ व्यवस्थितपणे वितळलेला आहे. आता याच्यात 1/2 चमचा मी वेलची पावडर घातली आहे आणि पुन्हा हे छान व्यवस्थित मिक्स करून घेते. तर आता इथे आपलं सारण तयार झालेलं आहे. आता बघू पुढची प्रोसेस. एका कढईत मी इथे 1 वाटी पाणी घेतलंय आणि 1 वाटी दूध घेतलंय. त्यानंतर त्याच्यात चवीपुरता मीठ घालायचंय आणि 1 ते 2 चमचे तूप घालायचंय. आता हे दूध आणि पाणी व्यवस्थित उकळलं की त्याच्यात 2 वाटी तांदळाचं पीठ घालायचंय आणि मध्यम गॅसवर आपल्याला हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. तांदळाचं पीठ ह्या दुधात आणि पाण्यात व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे. हे छान मिक्स झालंय. आता झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटं हे असंच वाफवू द्यायचंय. त्यानंतर हे मिश्रण मी एका ताटात काढून घेतलेलं आहे आणि हाताला पाणी लावून मग हे मिश्रण छान मळून घ्यायचंय.
छान याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। हे मिश्रण खूप गरम असतं त्यामुळे हाताला चटका बसतो, तर त्यासाठी सारखं हाताला पाणी लावायचं आणि मग हे मिश्रण मळून घ्यायचं आहे किंवा हा गोळा मळून घ्यायचा आहे। तर आता आपला गोळा तयार झालेला आहे। यातला एक छोटासा गोळा मी इथे घेतलेला आहे आणि तूप लावून त्याची छान छोटीशी पारी लाटून घेतली आहे। त्यानंतर हाताच्या या तीन बोटांच्या सहाय्याने ह्या पारीला छान कळ्यांचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर मी इथे दाखवलंय त्याप्रमाणे। आता छान कळ्यांचा आकार देऊन झालं की याच्यात सारण भरायचं आहे। तर सारण तुम्ही तुमच्या आवडीनुसार भरू शकता, खूप जास्त किंवा कमी, जसं आपल्याला आवडेल त्याप्रमाणे। आणि सारण भरल्यानंतर अगदी हलक्या हाताने आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे। ह्या कळ्या व्यवस्थित बंद केल्या की सुंदर असा कळ्यांचा मोदक इथे तयार होतो। आता एका चाळणीला तूप लावून त्याच्यात आपल्याला हे मोदक ठेवायचे आहेत आणि त्यानंतर एका कढईत पाणी गरम झालं की मग हे मोदकांची जी चाळणी आहे ती त्या कढईवर ठेवायची आणि वरून छान झाकण ठेवायचं आणि 15 ते 20 मिनिटं हे मोदक आपल्याला या पाण्यावर वाफवून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे इथे आपले उकडीचे मोदक सुद्धा तयार झालेत। आता बघू मोदकांचा पुढचा प्रकार। इथे मी एक भांडं घेतलेलं आहे, त्यात एक वाटी डेसिकेटेड कोकोनट घातलंय। याच्याऐवजी आपल्याकडे सुकं खोबरं असेल तर ते पण आपण किसून इथे वापरू शकतो। त्यानंतर याच्यात 2 चमचे मी ड्रायफ्रूटची पावडर घातलेली आहे आणि आता याच्यात अगदी थोडं थोडं करत कंडेन्स मिल्क घालायचं आहे, जसं लागेल तसं, आणि हे व्यवस्थित मिक्स करत जायचं आहे। तर ह्याप्रमाणे हे मिश्रण इथे तयार आहे। ह्याच्यात मी थोडासा हिरवा जो खाण्याचा रंग असतो तो घातलाय। हा रंग ऑप्शनल आहे, रंग न वापरताही आपण हे मोदक बनवू शकतो। याप्रमाणे अतिशय सुंदर असं हे मिश्रण तयार झालेलं आहे। त्यानंतर पुन्हा मी इथे मोदकाचा साचा घेतलेला आहे आणि ह्या साच्यातून ह्या मिश्रणाचे छान सुंदर असे मोदक तयार करून घेते। तर हे मोदक बनवायला अगदी 2 मिनिटं लागतात, झटपट हे मोदक तयार होतात। तर ह्या अंगारकी चतुर्थीला तुम्ही ह्यापैकी कुठलाही मोदकाचा प्रकार बनवू शकता। तर मग हे मोदक तुम्ही नक्की ट्राय करा, ते कसे झाले हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओसोबत।